श्री गणेशाय नमः। आपल्या सर्वांच्या अतिशय प्रिय अशा श्री गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो, त्यापैकीच एक नाव आहे विघ्नहर्ता श्री गजानन। पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट। फार वर्षापूर्वी हेमवती नगरीत महत्त्वाकांक्षी व सत्ता लोभी असा अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता। त्याने इंद्रपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी यज्ञ सुरू केला। यज्ञात त्याने इंद्र सोडून सर्व देवी देवतांसाठी योग्य ती आहुती दिली। ही गोष्ट जेव्हा नारदाकडून इंद्रास समजली तेव्हा इंद्र अतिशय संतापला। त्याने काळाला विघ्नासूर करून अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्यास पाठवून दिले। विघ्नासुराने अभिनंदनाच्या राज्यात खूप धुमाकूळ घातला। सगळीकडे त्याने विघ्ने आणण्यास सुरुवात केली, त्यामुळे सर्व देव भयभीत झाले। त्यांनी गणेश याग करून गणेशाची आराधना केली। सर्व देव गणेशास शरण आले तेव्हा गणेशाने सर्व देवांना अभय देऊन विघ्नासुराचा नाश करण्याचे वचन दिले। गणेशाने काळ राक्षस मायावी विघ्नासुराशी युद्ध करून त्यास जेरीस आणले। गणेश पुढे आपले काही चालत नाही हे पाहून विघ्नासूर गणेशास शरण गेला व त्याने अभय मागितले। तेव्हा गणेशाने त्याला जीवनदान देऊन सांगितले, जेथे जेथे माझे भक्त पूजा अर्चा प्रार्थना करत असतील तेथे तू म्हणजे काळाने कसलेही विघ्न देऊ नये। गणपतीला विघ्नासूर जेथे शरण आला त्या ठिकाणी देवांनी गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली आणि गजाननाने विघ्नराज विघ्नहर्ता हे नाव धारण केले। पुणे जिल्ह्यात ओझर येथे विघ्नहर्त्या श्री गणेशाचे हे स्थान अष्टविनायकांमध्ये प्रसिद्ध स्थान आहे। गणपती बाप्पा मोरया।